वळ्यात पुढच्या बातमीकडे। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यापूर्वी ही ऑफर प्रियंका गांधींना देण्यात आली होती, मात्र त्यांनी राज्यसभा निवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिला होता। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करणार आहेत। त्यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी वढेरा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही त्यांच्या सोबत असतील। वळ्यात पुढच्या बातमीकडे। राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये राज्य मागासवर्ग आयोग त्यांचा अहवाल सादर करण्याची शक्यता आहे। आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर त्यावरती चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सगळे सोयरे या शब्दाचा कुणबी मराठा आरक्षण अधिसूचनेत समाविष्ट करण्यात आलाय आणि या अधिसूचनेनुसार मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या अधिसूचनेवरती सूचना आणि हरकतींचा कालावधी ठरवला जाण्याची शक्यता आहे।